नमस्कार, मी अमोल जोशी. पहिली महत्त्वाची बातमी आहे, बेस्टची बस तिकिटामध्ये जी दर कपात होणार होती ती आता लांबणीवर पडलेली आहे. बेस्ट समितीनं दर कपातीचा प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवलेला आहे. घाईगडबडीत प्रस्ताव न आणता पूर्ण विचार करून हा प्रस्ताव आणा अशी मागणी करत सर्वपक्षीय सदस्यांनी हा प्रस्ताव परत पाठवला आहे. दर कमी केल्यानंतर बेस्ट प्रवासी वाढतील, परंतु उत्पन्न कसं वाढेल, तसंच प्रवासी वाढले तर इतक्या कमी कालावधीमध्ये नव्या बसेस ताफ्यात कशा आणणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 3 महिन्यात नव्या 4100 बसेस रस्त्यावर कशा येणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. त्यामुळे बेस्ट समितीनं हा प्रस्ताव परत पाठवलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना जो तातडीने दिलासा मिळेल असं वाटत होतं ज्यावेळी हा प्रस्ताव येणार असं कळलेलं होतं, त्यावेळी तो आता लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे तूर्त तरी मुंबईकरांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे. मात्र हा फेटाळलेला देखील नाही आहे, हा पुनर्विचारासाठी पाठवलेला आहे. घाईगडबडीमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य होणार नाही. तेवढ्या प्रमाणामध्ये प्रवासी वाढले तरीसुद्धा जर तिकिटाचे दर कमी केले तर आर्थिक तोट्यात असणाऱ्या बेसचा उपयोग काय, असे अनेक प्रश्न यामध्ये निर्माण झाले. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. कृष्णात, काय काय मुद्दे होते ज्याच्यामुळे हा प्रस्ताव आता पुनर्विचारासाठी पाठवण्यात आला आहे? एकतर मुंबई महापालिकेनं ज्या अटी घातल्या होत्या त्या अटी सापेक्ष ही मदत दिली जाणार होती आणि त्या माध्यमातून जे काही अटी होत्या त्यामध्ये एक अट होती की बेस्टचं जे तिकीट दर आहे त्याच्या त्यामध्ये कपात करण्यात यावी. परंतु हा प्रस्ताव आणताना मुंबई बेस्ट प्रशासनानं कोणतीही तयारी केली नसल्याचं बेस्टच्या सर्वपक्षीय सदस्यांनी सांगितलं. कारण या 3 महिन्यामध्ये जवळपास 7000 बसेस रस्त्यावर उतरणार आहेत, तर त्या आता सध्या 2900 बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत. जर नवीन येणाऱ्या 4100 बसेस तुम्ही घेणार आहात त्या कुठल्या भाडेतत्वावर घेणार आहात, तर त्या कशा पद्धतीनं येणार आहेत, त्या संदर्भातचे नियम काय आहेत आणि त्याबरोबर त्या कुठं लावल्या जाणार आहेत, हे सर्व जे डिटेल्स आहेत त्या संदर्भात प्रशासनाकडे त्याची तयारी नसल्याचं दिसून आलं. जर तुम्ही भाडेवाढ कमी करणार असाल तर त्याचं उत्पन्न कशा पद्धतीनं वाढवलं जाणार, कारण जेवढे जर उद्या जर भाडेवाढ कमी झाली आणि प्रवासी संख्या जर 25 लाखावरून थेट जर 30 लाखांपर्यंत किंवा 40 लाखांपर्यंत गेली तर तेवढ्या बसेस तुमच्याकडे आहेत का तर नाही आहेत. तर त्या संदर्भातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत पहिल्यांदा तुम्ही बसेस घेऊन या, त्यानंतर पहिल्यांदा एक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते निर्माण करा आणि त्यानंतर बेस्ट दरचा कपातीचा निर्णय घ्या. कारण जर कपात बेस्टच्या तिकीट दरामध्ये तात्काळ कपात करण्यात आली तर त्याचा तोटा जो आहे तो बेस्ट प्रशासनाला होणार आहे, बेस्ट प्राधिकरणाला होणार आहे. तो कुठून भरून काढणार आहात या संदर्भातलं उत्तर बेस्ट प्रशासनाकडे नव्हतं, केवळ मुंबई महापालिका अटी टाकतंय म्हणून तुम्ही मान्य करणार आहात का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण करण्यात आला. त्यामुळे बेस्टच्या तिकीट दरामधला जो प्रस्ताव आहे तो पुनर्विचारासाठी पुन्हा महाव्यवस्थापकांकडे पाठवण्यात आलेला आहे. त्या संदर्भातला निर्णय ते घेतील आणि डिटेल्समध्ये तो प्रस्ताव सादर केल्यानंतर तो पास केला जाईल आणि त्यानंतर बेस्टच्या तिकीट दरामध्ये कपात केली जाईल असं सांगण्यात येतंय. निश्चितपणे आपली तयारी नसताना अशा प्रकारच्या घोषणा करणं आणि केवळ आकर्षक वाटतात म्हणून त्या घोषणा करणं शक्य नसल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. बेस्टनं आधी तयारी करावी आणि मग अशा प्रकारच्या घोषणांचा विचार करावा असं सध्याचं चित्र आहे. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल.